पृथ्वीराज पाटील यांना केलेले आरोप साताऱ्यातील महाराष्ट्र केसरी आयोजकांनी फेटाळून लावले. महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं यजमानपद देताना मानधनाबाबत सांगितलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय, त्यामुळे मानधन देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचं यावेळेचं संयोजक दीपक पवार यांनी म्हटलं. आयोजकाकडून बक्षीस रूपात किंवा रोख रकमेत त्यांच्या एक फुल ना फुलाची पाकडी म्हणून आधार दिला, तर मला काल साताऱ्यात झालेला फक्त गदा आणि टायटल दिला, त्याच्या यासाठी माझ्या मनात थोडी खंत आहे. 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च आम्ही आता ह्या कुस्तीगीर परिषदेच्या सामन्याला केलेला आहे. मग आम्हाला कुठे 51,000 रुपये द्यायला काहीच अडचण नव्हती. जर असं पृथ्वीराज पाटलांना वाटत असेल की यजमान पदार म्हणजे यजमान जी पण आम्ही वाले यजमानपदवाले की त्यांच्यामार्फत काही मला मिळावं, आम्ही निश्चित देऊ ना. पण मुळात तसं आम्ही त्यांच्याकडं त्यांना मानधन द्यावं असं आम्हाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं सांगितलेलं नव्हतं.